नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल, नंबर ऑफ ट्रायंगल्स, आणि नंबर ऑफ ट्रायंगल्स हा तिसरा पार्ट आहे। हे पण तुम्ही मला कमेंट केलेले होते व्हॉट्सअप नंबरवरती, त्याच्यामुळे कोणीतरी एका स्टुडंटने मला क्वेश्चन केलेलं की सर याच्यावरती एक टॉपिक बनवा, याच्यावरती एक व्हिडिओ बनवली पाहिजे। म्हणून आपण आठवड्यातनं एकदा तरी शेपवरचा टॉपिक घेतोच। ओके, तर तुम्हाला कोणाला आता समजा माझा जो स्टुडंट आहे जो बघतच असेल, ज्याने कमेंट केलेली म्हणजे मेसेज केलेला तो पण बघत असेल, तर त्यासाठी चांगलंच आहे। किंवा मग जे सगळे बघतायत त्यांना पण ही कन्सेप्ट क्लिअर होईल। तर काय नंबर ऑफ फिगर्स, तर नंबर ऑफ फिगर्स ह्याच्यामध्ये किती फिगर्स आहेत, कुठले फिगर्स आहेत हे सांगेल, ट्रायंगल शोधायचे असतात पण किती आहेत ते कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। पण याच्या आधी आपल्या मॅथ्सचे खूप सारे लेक्चर झालेत, चॅप्टर झाले, सगळे टॉपिक झालेत, रिझनिंगचे पण खूप सारे झालेत, सगळ्यांचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, जाऊन तुम्ही तिथे चेक करा टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज, त्याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला वापरायचा, कुठल्या एक्झामला, कुठल्या तालुक्यामध्ये, कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठल्या वर्षी, कुठल्या एक्झामला कुठला क्वेश्चन आला आहे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। ते क्वेश्चन अटेम्प्ट पण कसे करायचे ते पण मिनिमम टाईममध्ये, हे पण मी तिथे सांगितलेलं आहे, ब्रीफली सांगितलेलं आहे डीपमध्ये, जर नसेल बघितलं ते जाऊन तुम्ही चेक करा। ओके, तर टाईम न वेस्ट करता आजचा पण टॉपिक स्टार्ट करूयात, म्हणजे तुम्हाला कळेल की आजच्या टॉपिकमध्ये वेगळं काय आहे। तर वेगळं काय नाही आहे, तर आजच्या टॉपिकमध्ये काय करायचं आहे माहिती आहे का, असे तुम्हाला फिगर दिलेले असणार, असे शेप दिलेले असणार, आणि अशा शेपमध्ये किती ट्रायंगल्स आहेत म्हणजे किती त्रिकोण आहेत हे कॅल्क्युलेट करायचं आहे। ओके, तर करणार कसं, एवढं काही टफ नाही आहे, ह्याच्या मागे काय रॉकेट सायन्स असं काही नाही आहे। तुम्हाला मी जे रूल सांगेल त्या रूलवाईज तुम्ही म्हणाल सर एवढे फिगर्स का काढले, बेसिकपासून जावं लागणार ना बाबा, बेसिकपासूनच जाणार आहे, बेसिकपासून जाईल तरच कळेल, नाही तर उबड धोबड कुठून पण आणणार, सांगणार सांगायचं ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर होईल पण बेसिकच स्ट्रॉंग नसेल तर प्रॉब्लेम होईल। जसा तुमचा आत्ता होतो आहे, स्कूलमध्ये बेसिक स्ट्रॉंग नव्हतं त्याच्यामुळे आत्ता प्रॉब्लेम होतो आहे, स्कूलमध्ये बेसिक स्ट्रॉंग असेल तर आत्ताचे टॉपिक लवकर कळतील। ओके, तर चलो पहिली फिगर घेऊयात। तर पहिली फिगर बघा, तुम्हाला क्वेश्चन तुम्ही म्हणाल सर एक्झामला क्वेश्चन असा येतो का, नाही असा येतो का, नाही असा येतो का, असा पण नाही भलताच क्वेश्चन येतो एक्झामला, पण तो काय करणार, हे सगळ्यांच्या मिक्सर वाईज सॉल्व करणार, ह्या सगळ्यांच्या मिक्सर वाईज सॉल्व करणार। तर चेक करा अशा टाईपचा क्वेश्चन आहे। आता एक फक्त असा क्वेश्चन असेच येतात एक्झामला असे किंवा ह्याच्या शेपमध्ये, पण यांना अटेम्प्ट कसं करणार, तर चेक करा ह्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स आहेत। डायरेक्टली जर विचारलं तर मी तुम्हाला सांगायला सांगेल, पण मी बेसिकपासून सांगतो आहे। तर या फिगरच्या आधी ही फिगर, मग या फिगरच्या आधी ही फिगर, मग या फिगरच्या आधी ही फिगर, ह्याच्या आधी कुठली फिगर असणार, एक स्क्वेअर असणार ना नॉर्मल। तर काय केलं माहिती आहे का, त्या स्क्वेअरमध्ये मी डायगोनली म्हणजेच कर्ण असे जेव्हा मी जॉईन केले तेव्हा तिथे मला एक फिगर मिळाली, त्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स आहेत त्यांनी विचारलं, तर त्यामध्ये किती ट्रायंगल्स आहेत, दोन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल, हा पहिला आणि हा दुसरा, हे कळतं आहे का, म्हणजे हे झाले दोन ट्रायंगल। त्याच्या पुढे काय करणार, ही फिगर आली कळतंय, ही फिगर आली, या फिगरमध्ये काय केले, असे दोन कर्ण जॉईन केले। तर ह्या फिगरमध्ये मी काय करणार, तर या फिगरमध्ये चेक करा, इकडे मला एक ट्रायंगल मिळाला, इथे दुसरा मिळाला, इथे तिसरा मिळाला, इथे चौथा मिळाला, हे क्लिअर आहे। किंवा एक काम करा, हां ओके चलो, असंच मला सांगायचं होतं, किती मिळालं, 1 2 3 4 ट्रायंगल मिळाले, मग तुम्ही काय करणार, इथे 4 ट्रायंगल टिक करणार आणि तुमचा आन्सर रॉंग येणार। ह्याच्यामध्ये 4 ट्रायंगल नाही आहेत, ह्याच्यामध्ये 4 ट्रायंगल नाही आहेत, अजून पण ट्रायंगल आहेत। बघा हा मोठा दिसला का तुम्हाला, हा 5, हा 1 6, हा वाला 1 7, त्यानंतर हा वाला 1 8, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये किती आहेत, 8, मग ह्याच्यामध्ये ट्रायंगल्स किती आहे, 8, तर मी 8 मार्क करणार, 8 युअर करेक्ट आन्सर, सिंपल, हे करेक्ट आन्सर आहे। पुढे चेक करा, मी काय केली, हीच फिगर आहे, ह्याच्यामध्ये फक्त एक लाईन अशी मध्ये ड्रॉ केली, तर आता किती ट्रायंगल्स बनले याच्यामध्ये, तर चेक करा ह्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स बनले, ते हा 1 हा 2 हा वाला 3 4 5 आणि इथे 6 ट्रायंगल्स बनलेत। तर ह्याच्यामध्येच 8 आहेत, तर ह्याच्यामध्ये 6 आन्सर असेल का, ऑब्व्हियसली नॉट। ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये 6 आन्सर नसणार, तर ह्याच्यामध्ये किती असणार आहेत आन्सर, तर चेक करा, हा 7, त्यानंतर हा वाला 1 8 1 9 आणि त्यानंतर हा 1 10 1 11 आणि 1 12 बनलेले आहेत, म्हणजेच 12 आन्सर। म्हणजे तुम्हाला क्रोनॉलॉजी समजते का, तो एक मीम आहे ना की क्रोनॉलॉजी समज रे हो, त्याच्यानुसार इथे क्रोनॉलॉजी काय कॅल्क्युलेट केली जाते, म्हणजे चेक करा की लाईन एक ड्रॉ करताय तुम्ही, एक लाईन ड्रॉ करताय, म्हणजे तुम्हाला इथे दोन ट्रायंगल्स मिळत आहेत, इथे किती मिळत आहेत, समजा तुम्ही असं कॅल्क्युलेट करत करत गेलात ना, तर इथे 4 मिळत आहेत ना, 4 डबल करा, तुम्हाला इथे 8 मिळतील। ओके, इकडे काय, इथे बघा 6 मिळत आहेत, तर इथे तुम्हाला 12 झाले। तर अशा टाईपचा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार, तर हा क्वेश्चन त्यांनी विचारलाय, तर बघा ह्याला कसं सॉल्व्ह करणार, अशा टाईपचा जर क्वेश्चन विचारलेला असेल तर ह्याला कसं सॉल्व्ह करणार, सेम याच्यासारखं, म्हणजेच काय करणार, तर चेक करा ह्याला मी नंबरिंग देणार, तर नंबर द्या, म्हणजे ट्रायंगल मोजणार ना आपण, चेक करा, तर काय देणार, 1 2 3
4, 5, 6, 7, 8 म्हणजे याच्यामध्ये जेव्हा मोजले आपण तेव्हा किती ट्रायंगल मिळाले, 8 ट्रायंगल मिळाले, टोटल 8 ट्रायंगल मिळालेले आपल्याला, 8 वाले. ओके, जर आता टोटल 8 मिळत आहेत तर त्या 8 काय करणार, इकडे सगळ्यांमध्ये काय करावं होतं, डबल ना, तर याच्यामध्ये पण काय करणार, तर डबल करणार. म्हणजे याच्यामध्ये किती मिळत आहेत तुम्हाला ट्रायंगल, 16 ट्रायंगल या फिगरच्या आतमध्ये तुम्हाला मिळाले. कळालेलं आहे? परत पाहिजे तर एकदा सांगतो, बघा अशी तुमच्याकडे एक फिगर आहे, त्या फिगरमध्ये मी 1, 2, 3 up to 8 ट्रायंगल असे मेन्शन केले, त्या 8 डबल तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. समजलेलं आहे? म्हणजे अशा टाईपची जर फिगर आली तर त्याच्यामध्ये 8 ट्रायंगल्स आहेत. म्हणजेच काय करणार तुम्ही, ट्रायंगल मोजणार रूल वाईज, असे रूल वाईज तुम्ही ट्रायंगल मोजणार आणि त्यांचं डबल करा, हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. हे क्लिअर आहे? कळालेलं आहे? मग ह्याच्यासारखा क्वेश्चन जर एक्झामला आला तर तुम्ही अटेम्प्ट करू शकता, सिंपल आहे. आता ह्याच्यासारखा क्वेश्चन जर एक्झामला आला तर काय करणार ह्याच्यासारखा? मग तुम्ही म्हणाल की सर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अशाच शेप आहेत किंवा असे नाही, असेच शेप आहेत, हे वाले शेप आहेत, त्याच दोघांना जॉईन केलं सर आम्ही. काय केलं, हे शेप आहेत, ह्या दोघांना आम्ही जॉईन करून टाकले. मग काय, ह्याच्यामध्ये 8 आहे सर. ओके, तर याच्यामध्ये पण 8 आहे सर. म्हणजे टोटल किती आलं आन्सर, 16 आलं. रॉंग, 16 आन्सर करेक्ट नसणार, 16 आन्सर करेक्ट नसणार. पाहिजे तर मी ते रफ करतो आणि तुम्हाला परत एक्सप्लेन करतो. बघा, तर असा शेप जर आला, असा शेप जर आला तर काय करा, तर अशा टाईपचे क्वेश्चन आले तर ह्याच्यामध्ये काय करणार, हा जो पहिला शेप आहे ह्या पहिल्या शेपमध्ये किती ट्रायंगल्स असायचे, 8 ट्रायंगल्स ना, ह्याच्यामध्ये किती असायचे, 8. आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये केलं आहे, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, ह्याच्यामध्ये 8 असतील, ह्याच्यामध्ये पण किती असणार, ह्याच्यामध्ये पण 8 असणार आहेत ना. आणि ह्याच्यामध्ये अजून एक रूल असतो, काय माहिती आहे का, अशी बॉडी आणि अशी बॉडी जेव्हा एका लाईनवरती जॉईन करतात ना, एका लाईनने जॉईन करतात, तर त्या लाईनमुळे अजून 2 एक्स्ट्रा ट्रायंगल्स बनतात. 2 कुठले, हा वाला एक मोठा आणि हा वाला एक मोठा, म्हणजे 2 एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे आता या टोटल फिगरमध्ये किती ट्रायंगल्स आहेत, 8 आणि 8, 16 आणि 2, 18. हे कळाले? खरंच कळालेलं आहे. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती ट्रायंगल्स मिळाले, 18. म्हणजे अशी जेव्हा जॉईनिंग होणार आहे, त्या जॉईनिंगमध्ये जो एक लाईन आहे त्या लाईनमध्ये किती ट्रायंगल्स मिळतात तुम्हाला, 2. आणि ऑलरेडी हे 8 ते तर आहेतच ना, ऑलरेडी जे 8 आहेत ते तर आहेतच. मग त्याच्यामध्ये किती ट्रायंगल्स असतील, 8 आणि 8, 16 आणि मधले 2, 18. म्हणजे तुमचं आन्सर आलं 18. इज दॅट क्लिअर? ओके, आता मेनवाला क्वेश्चन आपला जो आहे, जो आपण स्टार्टिंगला घेतलेला तो क्वेश्चन. मग मुलं बडापट बडापट धडधड करत येतात, सर हा रूल आम्ही तिथे वापरतो, हा रूल आम्ही तिथे वापरतो, तो व्हिडिओ पॉज करा आणि त्याच्यामध्ये आन्सर काय ते सांगा. आणि आन्सर जर करेक्ट आलं तर चांगली गोष्ट आहे, पण आन्सर जर रॉंग आलं तर अजून चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि आन्सर करेक्ट काय येणार ते मी तुम्हाला सांगेल. ओके, तर चलो, आता हा जो शेप आहे, हा जो शेप आहे, हा जो शेप आहे, म्हणजे याच्यासारखंच ना, हे कळतंय? मग असे 3 असू दे, 4 असू दे, 10 असू दे, 12 असू दे, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्या याच्यामध्ये किती मिळतात, 8 मिळतात, तर तुम्ही लिहून ठेवतो. हे बघा, अशा टाईपचा जेव्हा क्वेश्चन येतो त्याच्यामध्ये काय करणार, ह्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स मिळतात, ह्या फिगरमध्ये 8 मिळतात, ह्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स मिळतात, 8 मिळतात, ही जी फिगर आहे या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स मिळतात, 8 मिळतात. तर हे 8 कसे मिळतात, आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं तुम्हाला तसे मिळतात. आता इथे जे 8 मिळत आहेत त्याच्यानंतर हे 2 फिगर या बाउंड्रीवर जॉईंड आहेत, तर या बाउंड्रीवरती किती असणार, 2 असतील. हे जे 2 फिगर आहेत ते ह्या बाउंड्रीवरती जॉईंड आहेत, म्हणून या बाउंड्रीवर पण किती असणार, 2 असणार. हे कसं सांगितलं, हे पण आधीच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं. आता हे 2, हे 2 आणि 3 जेव्हा जॉईन झालेत ना, तेव्हा हा मोठावाला पण 1 असणार, हा मोठावाला 1 असणार, म्हणजे तो झाला 1. म्हणजेच किती, 8, 8 × 16, 16, 8 × 16, 16 3, 24, 24 × 2, 26, 26 × 2, 28, 28 × 2, 28 × 29. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्याकडे 29 त्रिकोण असतील. हे क्लिअर झालं आहे? हे 8 आणि 16 पाडा, तो सोडा रे, ते जोक झाला, तो एक जोक झाला, पण तुम्हाला हे क्लिअर झालं. 8 × 8, 8 × 16, 8 × 3, 24, 24 × 4, 28 × 1, 29. म्हणजेच अशा टाईपचे जेव्हा क्वेश्चन्स येतात किंवा अशा टाईपची जेव्हा फिगर येते, तर अशा टाईपच्या फिगरमध्ये किती ट्रायंगल्स असतात हे जर कोणी विचारलं तर तुमच्याकडे हे रूल आत्ता प्रेझेंट आहेत. मग ह्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन येऊ दे, तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता.
खरंच कळलेलं आहे कसं अटेम्प्ट करणार आहे कसं नाही, ह्याच्यापासून मग इथे आलो, इथून मग इथे आलो, इथून मग इथे आलो, मग इथे इथे इथून मग इथे गेलेलो आहे. ओके, तर ज्याला डाऊट होता, ज्याने मला कमेंट केलेला, त्याचा डाऊट क्लिअर झाला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल क्लिअर झाला तर परत एकदा व्हिडिओ बघ, तुला डाऊट क्लिअर होणार आहे. ओके, चलो तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. तुम्हाला इथे साईडला तुम्हाला एक फिगर दिसत असेल, ती फिगर कशावरती बेस्ड आहे, ह्याच टॉपिकवरती बेस्ड आहे. ओके, ह्याच टॉपिकवरती बेस्ड आहे ती फिगर. तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती क्वेश्चन अटेम्प्ट करायचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन म्हणजेच काय, ह्यांचाच रूल वापरायचा आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं करेक्ट आन्सर सांगायचं आहे. आन्सर करेक्ट असेल तर मी यस बोलेल, आन्सर रॉंग असेल तर मी नो बोलणार आहे. ओके, ह्याच्यासारखाच क्वेश्चन आहे, तो अटेम्प्ट करा आणि करेक्ट आन्सर मला सांगा. ओके, चलो तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. ह्याच्याशीच रिलेटेड खूप सारे रिमेनिंग टॉपिक्स आहेत स्पर्धा परीक्षेसाठी, मॅथ्सचे आणि रिझनिंगचे, ते तर आपण घेणारच आहोत. पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही क्वेश्चनचा जर डाऊट असेल किंवा शेपशी रिलेटेड डाऊट असेल तर इथे माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथे तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता की फोटो काढा, मला व्हॉट्सॲप करा की सर ह्या क्वेश्चनमध्ये मला प्रॉब्लेम आहे, हा कसा सॉल्व केला, प्लीज मला एक्सप्लेन करा. मी जेव्हा फ्री असेल तेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. किंवा समजा अशा शेपबद्दल जर कुठला टॉपिक असेल तर मी त्याच्यावरती डायरेक्ट व्हिडिओज बनवेल. एवढं क्लिअर आहे? ओके, तर कशात डाऊट असेल तर तुम्ही मला डिरेक्टली विचारू शकता. तर चलो आजचा टॉपिक इथेच संपत आहे. याच्याशीच रिलेटेड खूप सारे रिमेनिंग टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.